हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपना होम स्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे यू आर गोइंग टू लर्न थ्री पॉईंट फोर ॲट द सायन्स फेअर फ्रॉम यअर बुक माय इंग्लिश बुक सिक्स तर येतच हवी इंग्लिशच्या पुस्तकातील थ्री पॉईंट फोर ॲट द सायन्स फेअर हा लेसन आहे आणि या लेसनमध्ये तुम्हाला दोन छान प्रोजेक्ट करायचे एक आहे मार्बलिंग आणि दुसरं आहे मॅजिक वॉटरनिंग कॅन तर आपण सगळ्यात पहिलं मार्बलिंगचं बघूया तर मार्बलिंगवरती पॉइंटर्स आहेत ते पण सोडवायचं आपल्याला तर सगळ्यात पहिलं ॲट द सायन्स फेअरमधला मार्बलिंग हा पार्ट करूया मार्बलिंग म्हणजे काय तर इथे एक पेपर तयार करायचा आपल्याला छानसा आणि डेकोरेटिव्ह पेपर असणार आहे तो सो तो कसा करतो आहे त्याला मार्बलिंग हे नाव काय वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघूया हवं तर आपण मार्बलिंग पेपरच्या काही इमेजेस पण बघूया तिथे ओके हॅलो आय एम भूमिका आय एम गोइंग टू शो यू ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर ती म्हणते मी भूमिका आहे आणि मी तुम्हाला पेपरला कोटिंग कसं करतात त्याचं खूप छान छान तुम्हाला गोष्टी दाखवते प्रक्रिया दाखवते द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे पेपरला कोट करण्याची त्याला काय म्हणतात मार्बलिंग असं म्हणतात ओके okay, तर इथं काय काय सामान लागणार आहे अ बकेट सम समवाट एक बादली पाणी घ्यायचं आहे केरोसिन और टर्पेंटाईन एक तर आपल्याकडे टर्पेंटाईन मिळतं बाजारात सहज हार्डवेअरच्या दुकानात नाहीतर मग किंवा कलरिंगच्या दुकानात पण मिळतं किंवा मग केरोसिन म्हणजेच रॉकेल ऑइल पेंट्स आपल्याला ऑइल पेंट्स रेड घ्या ब्लू घ्या येलो डार्क कलर घ्यायचे आहे अँड ब्रश घ्यायचं आहे आणि व्हाईट शीट पेपर एक पांढरा कागद घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे ह्या गोष्टी आपण घ्यायच्यात नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर आता ही भूमिका आपल्याला सगळी प्रक्रिया सांगणार आहे कशा कशा प्रकारे आपण मार्बल पेपर तयार करायचा फर्स्ट वी नीड टू फील धिस बकेट थ्री फोर्थ आता तीन चतुर्थांश पाणी भरायचं आहे पूर्ण बकेट नाही भरायची अप टू हिअर विथ वॉटर म्हणजे आपल्याला त्यांनी दाखवलं तिथपर्यंतच पाणी भरायचं आहे द ऑइल पॉ पेंट्स आर थिक आणि हे जे ऑइल पेंट्स आहेत ते कंपल्सरी कसे हवेत आपल्याला ठीक हवेत म्हणजे एकदम घट्ट पाहिजे वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पून फुल ऑफ टर्पेन टाईन थोडंसं एक चम्मच किंवा आपण एक भर टर्पेन्टाईन किंवा केरोसिन टाकून काय करायचं हे घट्ट प्रंग थोडेसे डायल्यूट करायचे स्टीर इट नीटली आणि चांगले हलवायचे टू गेट अन गुड मिक्सचर आणि चांगले हलवून त्याला थोडंसं पातळ करायचंय आता बघा काय करायचं इथे दिसते आपल्याला प्रक्रिया इथे त्यांनी काय केलंय पाण्यात टाकले पाण्यात टाकून हलवलंय हलवून पेपर ठेवलाय पेपर काढलाय आणि मग हे सगळं जे झालंय कव्हर आलंय त्याला छान छान त्याला मार्बलिंग म्हणतात आपण त्यात डायरेक्शन वाईज वाचूया आता नाव आय विल यूज द ब्रश आता आपण ब्रशचा वापर करायचा आहे टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम इच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन द ऑन टू द वॉटर म्हणजे थोडेसे थेंब घ्यायचे ब्रशनी ते मिक्स केलेलं टर्प टाईलच्या रंगांचं आणि ते पाण्यावर टाकायचंय तर पेंट फ्लोट ऑन वॉटर त्याचं थेंब येथे ते पाण्यावर तरंगायला लागतात आय शॅल यूज द ब्रश अगेन टू थ्रिल द कलर्स टू अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स तो काय करतोय त्या ब्रशमध्ये ढवळतोय आणि त्याच्यानंतर वेगवेगळे आकार तयार होत आहेत कशा पाण्याच्या सरफेसवर म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर इझन इट इंटरेस्टिंग हे खूप छान नाही वाटत आहे का तुम्हाला द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली आता ही जी पुढची पायरी ती आपल्याला खूपच काळजीपूर्वक करायची आहे आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बेट मी आता काय करणार आहे पेपर ठेवणार आहे पाण्यावरच्या त्या सरफेसवर त्याला हलकसं दाबणार आहे येस नाव लेटस लिव्ह द शीट आउट ऑफ द बकेट लाईक दिस आता आपण हा पेपर काढायचा त्या बकेटवरनं ओके हे वॉट डू यू सी तुम्ही काय बघितलं सच अ ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स वी विल कीप द शेड्स ऑफ पेपर अवे टिल इट ड्रायज आणि सगळी कागदं आपण काय करायची सुकवायला ठेवायची डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शेट ऑफ पेपर तुम्हाला आवडेल का मित्रांनो तुमच्या घरी असं करून बघायला लेट मी हेल्प यू नो मी करू okay. का तुम्हाला मदत नको ओके थँक्स यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन मला छान वाटलं तुम्ही माझं सगळं सादरीकरण पाहिलं ऑइल डज नॉट इन वॉटर म्हणजे काय तेलकटपणा किंवा तेलकट तेले तेल पाण्यात मिसळत नाही बट द फ्लोट ऑन इट सर्व्ह पण ते तरंगत राहतं वी यूज दिस प्रॉपर्टी ऑफ मार्बल आपण याच गुणधर्माचा उपयोग पेपरला मार्बलिंग करण्यासाठी केला आहे दिसतंय ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे छान पद्धतीने इथे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मार्बलिंग केलेलं आहे तर आपण काय करूयात तर आपला नेक्स्ट व्हिडिओ पॉइंटरचा करूयात आणि या पॉइंटरच्या व्हिडिओमध्ये आपण इथे सगळे ते पॉइंटर्स सोडूयात ठीक आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना झोम स्कुलिंग चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय